गुड मॉर्निंग स्टूडेंट, वेलकम यू ऑल इन द इल्यूमिनेशन एंड इलेक्ट्रिफिकेशन ऑफ बिल्डिंग वीडियो लेक्चर सेशन। जस्ट रिकॉल व्हाट वी लर्न इन द प्रीवियस वीडियोस। अप टिल नाउ वी सॉ द फीचर्स ऑफ गुड इल्यूमिनेशन स्कीम्स, देन एडवांटेजेस, देन इल्यूमिनेशन terminologies, that is the definitions, laws of illuminations, polar curves, concept of photometry and its numerical. Today we start with the remaining part of that fundamentals of illumination chapter, that is measurement of illumination. So in the market there is a meter available to measure a illumination, which is this meter is measured the lux in lumens per meter square. So the meter name is lux meter. The figure shows picture of lux meter, in that one part is receiver and another part is display or meter. So in that receiver there is a white portion in the circle. Over that, whatever the illuminations which are radiated by the lamp are fallen on this white surface, and then according to standard values it is calibrated, and in the display it will give in the lux values. This lux meter is very compact and portable for the illumination photometer calibrated to measure illumination in standard unit, that is lux. Now care to be taken while using lux meter. Meter must be held perfectly, that is perpendicular to normal direction or in horizontal plane. Then it should held stationary, that is there is no any movement while receiving illumination or luxes on the white or is receiver. Then one more precaution we have to take, that is there is no any shadows or faults on that white portion, that is on the receiver. The meter should be color corrected, therefore it can be used for all kind of light sources. मीटर हे आपल्याला लक्स मीटर ज्यावेळेस आपल्याला यूज करायचं आहे त्यावेळेस याला आपल्याला परपेंडिक्युलर टू नॉर्मल डिरेक्शनला किंवा हॉरिझॉन्टल प्लेनवरती पॅरलल आपल्याला ठेवावं लागेल, जे म्हणजे स्टेशनरीज असेल, म्हणजे याच्यामध्ये कुठलीच मुवमेंट होता का म्हणे, की जेणेकरून या व्हाईट पोर्शनवरती जे काही लॅम्पमधून ल्युमिनाइज बाहेर पडणार आहेत, रेज बाहेर पडतील, ते व्यवस्थित या रिसिव्हरवरती रीच होतील. त्याच्यानंतर ह्याच्यावरती त्या दरम्यान, म्हणजे ज्यावेळेस आपण एक्सपेरिमेंट करणार आहोत किंवा मेजरमेंट करणार आहोत त्यावेळेस ह्याच्यावरती कोणतं शॅडोज येतं का म्हणे, आणि त्याच्यानंतर स्टँडर्ड व्हॅल्यूबरोबर हा कम्पेअर करून आपल्याला डिस्प्लेमध्ये त्याचे लक्स व्हॅल्यूज आपल्याला मिळेल. द नेक्स्ट लाइटिंग कॅल्क्युलेशन मेथड. देर आर थ्री मेथड्स टू कॅल्क्युलेट द लाईट. द फर्स्ट वन इज वॅट पर स्क्वेअर मीटर मेथड. सेकंड इज लुमेन्स ऑर लाईट फ्लक्स मेथड. थर्ड इज पॉइंट टू पॉइंट और इनवर्स स्क्वेअर लॉ मेथड.
सो वी विल सी फर्स्ट वॅट पर स्क्वेअर मीटर मेथड. फॉर द रफ कॅल्क्युलेशन दिस मेथड इज यूज्ड. ऑल्सो द कॅल्क्युलेशन्स आर द टाइम रिक्वायर्ड फॉर द कॅल्क्युलेशन्स इज व्हेरी शॉर्ट, नॉट दॅट सायंटिफिक, सो देअरफोर इट इज कॉल्ड ॲज रूल ऑफ थंब मेथड. द स्पेशालिटी ऑफ दॅट मेथड इज इट इज व्हेरी हँडी, लेस टाइम रिक्वायर्ड फॉर कॅल्क्युलेशन अँड क्विक चेकिंग. इट कन्सिस्ट इन मेकिंग अँड अलाउन्सेस ऑफ वॅट पर स्क्वेअर मीटर ऑफ अ एरिया टू बी इल्युमिनेटेड अकॉर्डिंग टू द इल्युमिनेशन डिझायर्ड ऑन अझम्पशन ऑफ अन ॲव्हरेज फिगर ऑफ ओवरऑल एफिशियन्सी ऑफ द सिस्टम. देन सेकंड, लुमेन्स ऑर लाईट फ्लक्स मेथड. दिस मेथड इज व्हेरी सिंपल अँड यूज्ड ॲज अ स्टँडर्ड मेथड. दिस मेथड इज ॲप्लिकेबल व्हेअर द सोर्स ऑफ लाईट आर सच ॲज टू प्रोड्यूस युनिफॉर्म इल्युमिनेशन ओव्हर वर्किंग प्लेन. मीन्स लुमेन्स ऑर लाईट फ्लक्स विच इज फॉल ऑन वर्किंग प्लेन ऑर वर्किंग सर्फेस हॅव टू कॅल्क्युलेट बाय कन्सिडरिंग द इफिशियन्सी ऑफ लॅम्प, कोइफिशियंट ऑफ युटिलायझेशन, वॅटेज ऑफ लॅम्प अँड डिप्रिसिएशन फॅक्टर. सो ज्यावेळेस आपल्याला लुमेन्स किंवा लाईट मेजर करायचे आहे, लुमेन्स किती रिसीव होते वर्किंग प्लेनवरती हे मेजर करायचं असेल, तर ही एक सिंपल मेथड आहे ज्याच्यामध्ये आपण नंबर ऑफ लॅम्प्स कन्सिडर करू शकतो, वॅटेज ऑफ लॅम्प कन्सिडर करू शकतो, आणि ज्यावेळेस इल्युमिनेशनच्या संदर्भात जे काही फिटिंग्स लावलेत ते त्यावेळेस जेव्हा लावत असणार आहे तेव्हा ते परफेक्टली क्लीन असणार आहेत, त्याच्या सभोवतीचं जो काही वर्किंग प्लेन असेल किंवा वॉल सर्फेस असतील ते सुद्धा क्लीन आहेत, अशा वेळेस तो स्टँडर्ड किंवा आपल्या आयडियल व्हॅल्यूज आपल्याला देतो आहे. बट ज्यावेळेस काही कालावधीनंतर काही वापरानंतर तो फिटिंग जे असेल लॅम्प असेल ते क्लीन नसणार, परफेक्टली क्लीन नसणार आहेत, सराउंडिंग एरिया तो सुद्धा क्लीन नसणार आहे, मग यावेळेस आपल्याला याच्यामध्ये आपल्याला इफिशियन्सी कन्सिडर करावी लागेल त्या लॅम्प्सची, त्याच्यानंतर त्याचा कोइफिशियंट ऑफ युटिलायझेशन म्हणजेच युटिलायझेशन फॅक्टरसुद्धा कन्सिडर करावा लागेल, आणि त्याच्यानंतर डिप्रिसिएशन फॅक्टरसुद्धा कन्सिडर करावा लागेल. म्हणजे जेणेकरून आपल्याला ह्या तिन्ही गोष्टी कन्सिडर केल्यानंतर ऑन अन ॲव्हरेज वर्किंग प्लेनवरती किती लुमेन्स रिसिव्ड होत आहे हे आपल्याला कळेल. आता अर्थातच इफिशियन्सी त्या लॅम्पची ठरलेली आहे, युटिलायझेशन फॅक्टरसुद्धा ठरलेला आहे त्या लॅम्पचा, आणि डिप्रिसिएशन फॅक्टर ह्या आपण मेंटेनन्स फॅक्टरवरून कुठेसुद्धा काढू शकतो, किंवा किती टाईम किंवा किती मॅन्युफॅक्चर कधीपासून झाला आहे त्या डेटवरूनसुद्धा आपण डिप्रिसिएशन फॅक्टर कन्सिडर करू शकतो. देन इल्युमिनेशन रिक्वायर्ड फॉर व्हेरियस वर्क. देर इज चार्ट गिवन फॉर द इल्युमिनेशन विच इज रिक्वायर्ड फॉर व्हेरियस वर्किंग प्लेन ऑर वर्किंग सर्फेसेस. सो लेट अस सी वन बाय वन. तो फर्स्ट वन इज प्रिसिजन मशीन ऑर रूम एटसेट्रा. इन दॅट 240 to 500 लुमेन्स पर मीटर स्क्वेअर इज रिक्वायर्ड. सेकंड वन, दिस ऑल द टेबल, फर्स्ट टेबल शोज द इंडस्ट्रियल नीड ऑर द इंडस्ट्रियल सेक्टर्स. सो प्रिसिजन मशीन्स इन द इंडस्ट्री इन दॅट एरिया ऑर इन दॅट वर्किंग सर्फेस 240 to 500 मीटर लुमेन्स पर मीटर स्क्वेअर इल्युमिनेशन इज रिक्वायर्ड. सेकंड वन इज लेथ ऑर सिविंग मशीन ऑर वर्क ऑन एनी बेंच वर्क. सो
ओवर दॅट एरिया ऑर ओवर दॅट वर्किंग सरफेस 140 to 185 लुमेन्स पर मीटर स्क्वेअर इज रिक्वायर्ड. इन अदर टाईप ऑफ इंडस्ट्री 55 to 140 लुमेन्स पर मीटर ऑर लक्स लेवल इज रिक्वायर्ड ऑन वर्किंग लेन. जनरल लाइटिंग फॅक्टरी मीन्स द लाइटिंग इज यूज फॉर जनरल पर्पज मीन्स फॉर द विजनरी पर्पज. ओवर दॅट 18 to 35 लक्स लेवल इज रिक्वायर्ड. नाउ कवर्ड एरियाज, वी सी द कवर्ड एरियाज. फर्स्ट प्रूफ रीडिंग मीन्स हॅव टू कन्सिडर ओवर इयर दॅट इज रीडिंग प्रूफ रीडिंग. सो ओवर दॅट वर्किंग प्लेन 95 to 185 लक्स इज रिक्वायर्ड. दे नेक्स्ट ड्रॉइंग अँड एक्झिबिशन दॅट 55 to 95 लक्स लेवल इज रिक्वायर्ड. म्युझियम मीन्स संग्रहालय आपण त्याला असं म्हणतो आहे. ओवर दॅट 35 to 55 लक्स लेवल इज रिक्वायर्ड. बेडरूम वेटिंग रूम एटसेट्रा 8 to 32 लक्स लेवल इज रिक्वायर्ड. इन द हॉस्पिटल ॲट द रेल्वे प्लॅटफॉर्म्स एटसेट्रा 5 to 10 लक्स लेवल आर सफिशियंट. नाउ आउटडोर एरियाज बॉक्सिंग रिंग्स इट्स नथिंग बट इट्स काइंड ऑफ अ पार्ट ऑफ स्पोर्ट इवेंट. ओवर दॅट 1750 to 2750 लक्स लेवल इज रिक्वायर्ड. आय थिंक दिस फिगर इज नॉट मॅचअप विथ द स्टँडर्ड सो वी विल करेक्ट इट लेटर. रेस ट्रॅक्स 185 to 280 लक्स लेवल इज रिक्वायर्ड. रेल्वे शंटिंग यार्ड्स 2 to 5 लक्स लेवल. एरोड्रोम लँडिंग ग्राउंड्स नथिंग बट एअरपोर्ट्स दिस फिगर इज ऑल्सो हॅव टू करेक्ट 10 to 2 लक्स. आय थिंक इट इज नॉट सफिशियंट फॉर द स्टँडर्ड विथ दिस स्टँडर्ड व्हॅल्यूज. द नेक्स्ट पॉइंट टू पॉइंट ऑर इन्व्हर्स स्क्वेअर लॉ मेथड. दिस इज एम्प्लॉयड व्हेअर इल्युमिनेशन ॲट पॉइंट टू पॉइंट ड्यू टू वन लॅम्प सोर्स ऑर मोर सोर्स ऑफ लाईट इज रिक्वायर्ड. इन्व्हर्स स्क्वेअर लॉ कॅन बी यूज्ड फॉर कॅल्क्युलेशन इफ द पोलर कर्व ऑफ लॅम्प अँड इट्स रिफ्लेक्टर गिविंग कॅन्डल पॉवर्स ऑफ लॅम्प इन अ डिफरंट डायरेक्शन इज नोन. इल्युमिनेशन ॲट एनी पॉइंट विद इन द रेंज ऑफ लॅम्प फ्रॉम दिस लॉ. इफ टू ऑर मोर लॅम्प्स आर यूज्ड फॉर इल्युमिनेशन ऑन द सेम वर्किंग प्लेन द इल्युमिनेशन ड्यू टू इच कॅन बी कॅल्क्युलेटेड अँड ॲडेड. म्हणजे सेम वर्किंग प्लेनवरती जर मोर दॅन टू ऑर टू लॅम्प्स आर यूज्ड म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त लॅम्प जर यूज होत असतील तर त्या प्रत्येकाचं सेपरेट कॅल्क्युलेशन करावं लागेल आणि ते नंतर ॲड करावं लागेल. सो दिस इज नॉट अ युनिव्हर्सल मेथड फॉर ऑल टाईप ऑफ इल्युमिनेशन बट रेस्ट्रिक्टेड टू फ्लड लाईटिंग अँड यार्ड लाईटिंग. म्हणजे पॉईंट टू पॉईंट ऑर इन्व्हर्स स्क्वेअर लॉ मेथड हा युनिव्हर्सली नसून मात्र तो फ्लड लाईटिंग आणि यार्ड लाईटिंगसाठी मात्र हा वापरला जातो आहे. यातलं यार्ड लाईटिंग ऑलरेडी बी सी इन द फर्स्ट व्हिडिओज व्हॉट इज यार्ड वेअर इफ एनी कंपनी ऑर एनी इंडस्ट्रीज आर देअर देन फॉर द युटिलिटी इट हॅविंग अ यार्ड. ऑल्सो वी सॉ द शिप यार्ड लाईटिंग. सो सिमिलरली लाईक दॅट यार्ड लाईटिंग इज used. So the question is flood lighting. What is flood lighting? Here one picture shows the flood lighting. Here the flood lights are used which is illuminate the buildings or the premises. In that picture along with the wall surface the trees are also illuminated. So this is called as flood lighting. Let us see
न्यूमरिकल्स. तो फर्स्ट न्यूमरिकल इज रूम ऑफ लेंथ 20 मीटर बाय 10 मीटर इज टू बी इल्यूमिनेटेड बाय 8 लैंप्स. एवरेज इल्यूमिनेशन इज एक्सपेक्टेड टू बी 50 लुमेंस पर मीटर स्क्वायर और 50 लक्स. टेकिंग डिप्रिसिएशन फैक्टर ऑफ 1.2 एंड यूटिलाइजेशन फैक्टर ऑफ 0.48 कैलकुलेट MSRP ऑफ ईच लैम्प. बघा प्रॉब्लेम मध्ये काय आहे, 8 लैम्प्स आहेत. जो इल्युमिनेट काय करतोय, एक रूम इल्युमिनेट करते, त्याची लेंथ आहे 20 मीटर बाय 10 मीटर. ॲव्हरेज इल्युमिनेशन एक्सपेक्टेड आहे 50 लुमेन्स पर मीटर स्क्वेअर. डिप्रिसिएशन फॅक्टर आणि युटिलायझेशन फॅक्टर दिला आहे आणि आपल्याला MSRP कॅल्क्युलेट करायचं आहे. यासाठी एरिया पहिल्यांदा फाइंड आउट करून घ्यावं लागेल. सो येईल लेंथ इन टू विड्थ 20 इंटू 10, दॅट इज 200 मीटर स्क्वेअर. सो द एरिया इज इन मीटर, दॅट्स वाय द टोटल एरिया इज मीटर स्क्वेअर. टोटल लुमेन्स रिक्वायर्ड विथ द एरिया, सो 50 लक्स और 50 लुमेन्स पर मीटर स्क्वेअर. देअरफॉर 50 इंटू मीटर, 50 इंटू 200 मीटर, दॅट्स वाय टोटल लुमेन्स ऑन दॅट एरिया और ऑन दॅट रूम इज 10,000 लुमेन्स. नाउ टोटल लुमेन्स गिवन आउट बाय द लॅम्प्स, we have to find out this total lumens for with the consideration of depreciation factor and utilization factor. So the total lumens in the area into depreciation factor divided by utilization factor. So 10,000 into 1.2 divided by 0.48, it will gives the value is 25,000 lumens. Manje टोटल लुमेन्स लॅम्पमधून आता 25,000 आपल्याला डिप्रिसिएशन फॅक्टर आणि युटिलायझेशन फॅक्टर, म्हणजे ज्यावेळेस जे लुमेन्ससाठीचे ग्लास असतील किंवा लॅम्प असतील हे परफेक्टली क्लीन नाही आहेत असं कन्सिडर करून गेल्यानंतर, म्हणजे त्यातून डिप्रिसिएशन फॅक्टर कन्सिडर केल्यानंतर आणि त्यातलं युटिलायझेशन फॅक्टर कन्सिडर केल्यानंतर, आपल्याला आउट ऑफ 10,000 लुमेन्स 25,000 लुमेन्स हा वर्किंग प्लेनवरती रीच झाला आहे असं इथं दिसून येत आहे. Then we have to find out MSCP, mean spherical candle power. Therefore total lumens means lumens on working plane divided by 4 pi, that is equals to 25,000 divided by 4 pi. So this value is 1989.4. So this value is from the 8 lamps. We have to calculate the MSCP by each lamp. So MSCP per lamp equals to 1989.4 divided by 8. So the value we'll get is 248.67 by each lamp, that is approximately 250 MSCP. So this is first problem. Then we'll see second problem. A room size 20 meter by 5 meter is illuminated by 20 number of 200 watt lamps. म्हणजे 20 by 5 meter ची रूम आहे ज्याच्यामध्ये 20 lamps आहेत 200 watt चे. The MSRP of each lamp is 250. Now utilization factor is 0.6 and depreciation factor is 1.2. So find its average illumination produced on the floor. 20 by 5 ची रूम 200 वॅट असलेला 20 लॅम्प्स आहेत, पर लॅम्प MSRP असेल 250, युटिलायझेशन फॅक्टर दिला आहे 0.6 अँड डिप्रिसिएशन फॅक्टर दिला आहे 1.2. मग आता आपल्याला हवं आहे तिथं ॲव्हरेज इल्युमिनेशन ऑन वर्किंग प्लेस ऑर फ्लोअर. सो टोटल लुमेन्स गिवन आउट बाय वन लॅम्प हॅव टू फाइंड आउट.
therefore MSP into 4 pi, that is 250 into 4 pi, okay, 250 into 4 pi, the value is 3140 lumens. Now, total lumens given out by all 20 lamps, that is equals to 3140, this value, into 20 lamps. So, it is equals to 62,800 lumens. Now, the lumens utilized on working plane, 62,800 एवढे लुमेन्स मिळत आहेत, बट द कंडिशन कन्सिडर करता, युटिलायझेशन फॅक्टर अँड डिप्रिसिएशन फॅक्टर कन्सिडर करता, आपल्याला त्या वर्किंग प्लेनवरती 31,400 लुमेन्स इतकं मिळत आहे. सो आता आपल्याला बघायला लागेल ॲव्हरेज इल्युमिनेशन पर मीटर स्क्वेअर, म्हणजे एका मीटर स्क्वेअरमध्ये किती ॲव्हरेज इल्युमिनेशन मिळत आहे. डायमेन्शन्स बघितलेत, त्याच्या अकॉर्डिंगली गेलं तर त्याच्यानंतर आपल्याला कळेल टोटल लुमेन्स डिवायडेड बाय पर मीटर स्क्वेअर, दॅट इज 100. सो 31,400 डिवाइड बाय 100, इट विल गेट द व्हॅल्यूज इज 314 लुमेन्स पर मीटर स्क्वेअर ऑर लक्स. नाऊ नेक्स्ट एक्झाम्पल, दॅट इज एस्टिमेट द नंबर अँड wattage of lamps which would be required to illuminate a workshop space. The space is 60 into 15 meter by means of lamps mounted 5 meter above the working plane. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एस्टिमेट द नंबर अँड वॅटेज ऑफ लॅम्प. मग 60 by 15 मीटरचा वर्कशॉप आहे ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त एस्टिमेट करायचं आहे की नंबर्स लॅम्प्स किती लागणार आहेत आणि त्या लॅम्पचं वॅटेज किती असणार आहे, ठीक आहे. आणि हे काय आहे, बाय मीन्स ऑफ लॅम्प्स माउंटेड 5 meter अबाव द वर्किंग प्लेन, म्हणजे वर्किंग प्लेनपासून 5 meter अंतरावरती लॅम्प माउंट केलेला असेल. द ॲव्हरेज इल्युमिनेशन रिक्वायर्ड इज अबाउट 100 लक्स. Coefficient of utilization is 0.4. Luminous efficiency is 16 lumens per watt. Assume a space height ratio of unity. Have to notice over here, the space to height ratio is unity, means 1, and candle power depreciation of 20%. Manje, the average illumination required is 100 lux. युटिलायझेशन फॅक्टर आहे 0.4, डिप्रिसिएशन फॅक्टर आहे 20%, म्हणजे 0.2, लुमिनस इफिशियन्स आहे 16 लुमेन्स पर वॅट, स्पेस टू हाईट रेशो 1 आहे, ठीक आहे. बघू आपण, स्टार्ट करू. सो ग्रॉस लुमेन्स रिक्वायर्ड, टोटल लुमेन्स किती आहे. सो यू हॅव टू मल्टिप्लाय द टोटल एरिया इन टू ॲव्हरेज इल्युमिनेशन रिक्वायर्ड अँड अलॉंग विथ द its utilization factor and maintenance factor. So area to be illuminated into average illumination required divided by coefficient of utilization and maintenance factor. So area, average illumination, utilization factor, maintenance factor is equals to area 16 to 15 meter, illumination required is 100 lux divided by utilization factor 0.4, and maintenance factor is, depreciation factor is 20%. Therefore there is a formula, that is depreciation factor is equals to 1 upon maintenance factor. So from that 100 minus 20%, it will get 80, that is 0.8. so this value will get that 281,250 lux. So total wattage required is, lumens required on that area divided by luminous efficiency in lumens per watt. Per watt lumens hai 16 hai, theek hai. So 281,250 divided by 16,
द व्हॅल्यू विल गेट 17,578 वॅट्स. म्हणजे टोटल वॅटेज त्या एरियाला 60x15 वर्कशॉपसाठी आपल्याला एवढं वॅटेज लागणार आहे इल्युमिनेट करण्यासाठी, 17,578 वॅट. ठीक आहे, म्हणजे इथे लक्स लेवल लागेल 281,250 लक्स, आणि वॅटेजच्या इन टर्म्समध्ये बघायला जर गेलो इफिशियन्सी कन्सिडर करून तर 17,578 वॅट्स लागते. आता पुढचा प्रश्न असा आहे, मेन आपल्या क्वेश्चनकडे येऊया. एस्टिमेट द नंबर अँड व्होल्टेज, सॉरी वॅटेज ऑफ लॅम्प सांगितले. टोटल वॅटेज मिळाले, आता वॅटेज पर लॅम्प आपल्याला फाईंड आउट करावं लागेल. आणि हे वॅटेज पर लॅम्प फाईंड आउट करण्यासाठी लॅम्प किती लागणार आहेत आतमध्ये 60x15 मीटरच्या वर्कशॉपमध्ये, हे आपल्याला पहिल्यांदा काढायला लागेल. म्हणजेच नंबर ऑफ लॅम्प्स विच इज रिक्वायर्ड इन वर्कशॉप स्पेस हे पहिल्यांदा फाईंड आउट करायला लागेल, मग आपल्याला वॅटेज ॲटोमॅटिक मिळून जाईल. आता नंबर फाईंड आउट करण्यासाठी आपल्याला एक स्टेटमेंट इथं दिलेला आहे, ॲज्युम अ स्पेस टू हाईट रेशो इज युनिटी. म्हणजे स्पेस टू हाईट रेशो नथिंग बट स्पेस टू हाईट रेशो इज इक्वल्स टू युनिटी मीन्स 1. सो वेअर लॅम्प इज फिक्स्ड ऑन 5 meter हाईट, मीन्स हाईट इज द लॅम्प इज ऑन 5 meter हाईट, देअरफोर स्पेस डिवाइड बाय 5 इज इक्वल्स टू 1. म्हणजे इथे आपल्याला स्पेसची व्हॅल्यू फाईंड आउट करता येईल. सो स्पेस इज इक्वल्स टू 1 × 5, दॅट इज 5 meter. द स्पेस इज नथिंग बट द स्पेस ऑर द डिस्टन्स बिटवीन द टू लॅम्प्स. म्हणजे 60x15 meter वर्कशॉपमध्ये याच्यामध्ये जे काही लॅम्प्स बसतील ह्या दोघांच्या मधला स्पेस जो आहे तो या स्पेस टू हाईट रेशोवरून आपल्याला फाईंड आउट केला आपण, तो आहे 5 meter. आता राहिला प्रश्न नंबर ऑफ लॅम्प्स फाईंड आउट करण्यासाठी. मी तर रिकॉल करतो, वर्कशॉपचा स्पेस किंवा एरिया जो आहे तो 60 meter लेंथला आहे आणि 15 meter विड्थला आहे. इथे बघूया आपण, 15 meter विड्थ आणि 60 meter लेंथला. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, स्पेस सांगितलेत म्हणजे दोन ट्यूबच्या मधलं अंतर इथे असू दे किंवा इथे असू दे 5 meter असायला पाहिजे. सिंपली आपण एक लॉजिक लावू शकतो, ह्या 15 meter दोन ट्यूबमधलं अंतर 5 meter आहे, तर या 15 meter अंतरात किती ट्यूब बसतील, तर ह्याला 15ला जर 5 डिवाईड केलं तर 5 × 15/5 इट विल गेट 3. म्हणजे 3 लॅम्प आपल्याला इथं बसू शकतात, बरोबर, विड्थ साईडला. दुसरीकडं 60 आहे, 60/5 केलं तर 12×5 = 60 म्हणजे 12 लॅम्प्स इथं बसू शकतात. आणि असंच इकडले हे 3 आणि इकडले 12 × 36 झाले. म्हणजे टोटल लॅम्प्स जे काय रिक्वायर्ड आहेत या स्पेससाठी हे 36 झाले. थोडंसं आणखीन इथं मायक्रो लेवलला बघूया, दोन लॅम्पमधला स्पेस जो आहे तो 5 meter सांगितला आहे. म्हणजे इथला 5 meter झाला, इथला 5 meter झाला, 10 meter झाला, आणि इथं 15 meter आहे, म्हणजे राहिल्या अजून 5 meter. तो आपल्याला ठेवायला लागेल कुठं, लॅम्प आणि हे वॉल सरफेसच्या मधी, आणि हे दोन्ही साईडला आहे. म्हणजे 5 meter, 5 meter, 10 आणि राहिलेले 5 इथं डिवाइड करून द्यावं लागेल, म्हणजे 2.5 meter इथं, 2.5 meter इथं. म्हणजे हे 2.5, हे 5, हे 5 आणि हे 2.5 इथं आहे. बघा, 2.5, 5, 5 आणि 2.5 म्हणजे 5×5 = 10 आणि हे 2.5 × 2.5 = 5 म्हणजे 10×5 = 15. सेम असंच इथेसुद्धा असं होऊन जाईल, प्रत्येक लॅम्पच्यामध्ये 5-5 meter आणि हे ह्या लॅम्पपासून या वॉल सरफेसमध्ये इथे राहिलेल्या 5 meter 2.5 meter इथे आणि इतर राहिलेल्या 5 × 2.5 meter येते. आणि असं मिळून आपल्याला हे 60 meter आपल्याला करता येते. जस्ट हे लॉजिकनंच आपल्याला फाईंड आउट करायला लागेल स्पेस टू हाईट रेशो घेऊन. नाऊ ॲज पर दिस विल गेट द टोटल लॅम्प्स इज 12 × 3 = 36. द वॅटेज ऑफ इच लॅम्प इज हॅव टू फाईंड बाय द युझिंग दिस फॉर्म्युला, दॅट इज टोटल वॅटेज डिवाइड बाय लॅम्प्स इज इक्वल्स टू 17,578/36. दिस व्हॅल्यू इट विल गेट 488.3 वॅट.
पर लॅम्प ॲप्रॉक्सिमेटली 500 वॅट्स. सो अशा प्रकारचे न्यूमेरिकल्स आहेत. होप यू विल सॉल्व दिस काइंड ऑफ प्रॉब्लेम्स विच आर मेन्शन्ड इन द सिलेबस एज वेल एज इन द बुक, और यू हॅव टू रेफर द क्वेश्चन पेपर ऑल्सो. हे न्यूमेरिकल्स इथे संपत आहेत आणि याच्यावर पहिला चॅप्टरसुद्धा संपतो आहे. आत्तापर्यंत जे काय आपण पाहत आलो आहे, डेफिनेशन असतील किंवा न्यूमेरिकल्स असतील, सोपे आहेत खूप. डेफिनेशन आपल्याला आय असे रिकॉल करावे लागतील, आय असे लिहायला लागतील. थोडेसे डेफिनेशन्सचा यूज करून आपल्याला न्यूमेरिकलसुद्धा सॉल्व करायचे आहेत. समजून घेऊन डेफिनेशन्स वाचा, पुन्हा एकदा वाचा, न्यूमेरिकलसुद्धा सॉल्व करा, स्वतः सॉल्व करायला बसा. काय डाऊट असेल तर लगेच विचारू शकता. तर नेक्स्ट सेशनला आपण सेकंड चॅप्टर बघतो आहे, टाइप्स ऑफ लॅम्प्स. थँक्यू.